नमस्कार मित्रांनो, न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 26 जुलै रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आजपर्यंत राज्य शासनाच्या कारभारामध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी व्हॉट्सअप, ईमेल, टेलिग्रामसारख्या ॲपचा आणि ईमेलचा उपयोग आपण करीत होतो, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाने 26 जुलै 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो असा आहे की अत्यंत सूक्ष्म आणि शासनाच्या कारभारामध्ये उपयुक्त ठरेल असं संदेश ॲप हे नवीन ॲप शासनानं पत्रव्यवहार करण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयापर्यंत आपला संदेश पोहोचविण्यासाठी अधिकृत ॲप म्हणून जाहीर केलेलं आहे. याच अधिकृत संदेश ॲपद्वारे कार्यालयीन कामासाठी त्याचा उपयोग करावा असा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या GR मधून परिपत्रकामधून हा आदेश पारित करण्यात आलेला आहे आणि लवकरच संदेश ॲप या शासनाच्या अधिकृत ॲपवरून आपण सर्वजण माहितीची देवाणघेवाण करणार आहोत. या पूर्वी जसं व्हॉट्सअप सुरू झालेलं आहे, टेलिग्राम सुरू झालेले आहे किंवा ईमेलचा आपण आत्तापर्यंत उपयोग करीत आलेलो आहोत, ही देखील माध्यमं खूप चांगली उपयोगात आणली गेली. व्हॉट्सअप, ईमेल याच्याद्वारे खूप चांगला पत्रव्यवहार आणि माहितीची देवाणघेवाण किंवा एखाद्या प्रस्तावाची प्रत आपण या व्हॉट्सअप आणि ईमेलवरून उपयोगात आणत होतो. त्याचप्रमाणे प्रशासन देखील वेगवेगळ्या पातळीवरील अधिकारी कर्मचारी, शासनाचे निमशासकीय कर्मचारी हे उपयोगात आणत होते. परंतु शासनानं 26 जुलै 2024 रोजी जो हा निर्णय निर्गमित केलेला आहे, ज्याच्यामध्ये सामान्य प्रशासनाने म्हटलेलं आहे की यापुढील काळात संदेश ॲप हे शासनानं अधिकृत निर्माण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये गोपनीयता, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या शासकीय खबरदाऱ्या घेतल्या गेलेल्या आहेत आणि यापुढच्या काळात आपणाला संदेश ॲप या नवीन ॲपद्वारे शासनाचा कारभार, पत्रव्यवहार, माहितीची देवाणघेवाण करावी लागणार आहे. ही आपल्या या न्यूज मराठवाड्याच्या वाचकांसाठी आजची ताजी बातमी आहे आणि आपण सर्वजण संदेश ॲप डाउनलोड करावं आपल्या प्लेस्टोरवरून मोबाईलवरती आणि ह्या या संदेश ॲपच्या द्वारे आपण आगामी काळात पत्रव्यवहार करावा. न्यूज मराठवाड्यासाठी सतीश महामुनी, धन्यवाद.